सांगितले. आज जी बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवली होती त्याच्यामध्ये एकूण राज्यातली कोरोनाची जी परिस्थिती आहे आणि त्यातून उद्भवलेले जे प्रश्न आहेत यातले सगळे विषय मी आणि आमचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आम्ही त्या ठिकाणी मांडले. विशेषतः आता मुंबईसारखं शहर असेल, पुणे असेल आणि एकूण महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेस एक प्रकारे कोलमडल्यासारखे वाटते. मुंबईत तर आज सायन्सचं आपण सगळ्यांनी बघितलं ज्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी पाहायला मिळाली ही अतिशय वाईट अशा प्रकारची अवस्था आहे. बेड्सचं मॅनेजमेंट होत नाही आहे, पेशंट्सला त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळत नाही आहे आणि त्याचसोबत जे नॉन कोविड पेशंट्स आहेत त्यांची देखील फार मोठ्या प्रमाणात हेळसांड ही होते आणि हे होत असताना एकीकडे रुग्णालयाच्या स्टाफवर देखील खूप प्रेशर आहे, ते पॉझिटिव्ह होत आहेत त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक मोठी निराशा आहे आणि कुठेही समन्वय दिसत नाही. त्यामुळे हा समन्वय असला पाहिजे हा मुद्दा या ठिकाणी मांडला आणि त्याचसोबत असिम्प्टोमॅटिक टेस्टिंग जे बंद झालेलं आहे ते टेस्टिंग केलं पाहिजे, विशेषतः जिथे एरिया स्प्रेड आहे तिथे टेस्टिंग झालं पाहिजे, हे विषय आम्ही त्या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि यासोबत एक प्रकारे जे काही मृत्युमुखी पडत आहेत किंवा कोविड पॉझिटिव्ह होत आहेत याच्या संख्येच्या संदर्भात जो काही घोळ चाललेला आहे, आयसीएमआरच्या पोर्टलवर वेगळं दिसतं, बीएमसीकडे वेगळं दिसतं, राज्य सरकारकडे वेगळं दिसतं, तर हे सगळे घोळ बंद झाले पाहिजेत. आणि दुसरा विषय मी हा देखील त्या ठिकाणी मांडला की अधिकाऱ्यांमधली मध्ये कुठेच समन्वय दिसत नाही. मुंबईमध्ये बघितलं तर चीफ सेक्रेटरी आणि म्युन्सिपल कमिशनरमध्ये समन्वय दिसत नाही, पुण्यामध्ये बघितलं तर म्युन्सिपल कमिशनर, कलेक्टर आणि पोलीस आयुक्तात समन्वय दिसत नाही, नागपूरला बघितलं तर पोलीस आयुक्त आणि म्युन्सिपल कमिशनरमध्ये समन्वय दिसत नाही. पॉलिटिकल लिडरशिपने कुठेतरी समोर येऊन हा समन्वय घडवून आणला पाहिजे अशा प्रकारची विनंती देखील त्या ठिकाणी मी केलेली आहे. यासोबत मायग्रंट वर्कर्स जे आहेत, आज हजारो मायग्रंट वर्कर पायी चाललेले आहेत, मी विनंती केली आहे राज्य सरकारने की त्यांना तत्काळ थांबवा. आणि ट्रेन आता सुरू झालेले आहेत, केंद्र सरकार ट्रेन देत आहे, मुंबईतूनही केंद्र सरकार ट्रेन द्यायला तयार आहे, त्यामुळे या सगळ्यांना थांबवून त्यांना ट्रेनच्या माध्यमातून पाठवण्यात यावं. एक दोन दिवस त्याला लागले तर त्यांची तेवढी व्यवस्था करावी, पण अशा प्रकारे आपली बलं टाळण्यासारखं जाऊ द्या पायी चालल्यानंतर असं करणं काही योग्य नाही आहे, हा विषय देखील त्या ठिकाणी मांडलेला आहे. दुसरा एक विषय प्रवीणजींनी आणि मी मांडला की विशेषतः आता शेतकऱ्याच्या समोर खूप प्रश्न आहे, कापसाची खरेदी होत नाही, धानाची खरेदी होत नाही, तुरीची खरेदी होत नाही, मक्याची खरेदी होत नाही, चण्याची खरेदी होत नाही, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत. मी स्वतः देखील केंद्र सरकारशी चर्चा केली आणि केंद्र सरकारनं सांगितलं की आम्ही त्याला पैसे उपलब्ध करून दिले आहेत आणि जवळजवळ सगळं पूर्ण जुनं पेमेंट आम्ही केलेलं आहे. त्यामुळे मी सांगितलं की राज्य सरकारने पणन महासंघाच्या माध्यमातून ही खरेदी मोठ्या प्रमाणात करावी. नेहमी असंच होतं की आपण खरेदी करतो, केंद्र सरकार नंतर पैसे देतं, आपण केवळ त्याला बँक गॅरंटी देतो, त्यामुळे सीसीआयचे सेंटर कमी पडत असतील तर पणन महासंघाचे सेंटर्स आणि जेवढ्या जिनिंग्ज आहेत त्यांच्यावर प्रेशर आणून ही खरेदी केली पाहिजे. आता केंद्र सरकारने कालच अधिकची मका खरेदी करण्याकरता परवानगी दिलेली आहे, ज्वारी खरेदी करण्याकरता परवानगी दिली आहे, कारण शेतकऱ्याकडचा हा शेतमाल जर उचलला गेला नाही, म्हणजे तो खरीपाचा मागच्या पडलेला आहे, गोधीचा पडलेला आहे, हा जर उचलला गेला नाही तर त्याच्यामध्ये दोन पैसे येणार नाहीत आणि येत्या खरीपाच्या हंगामामध्ये त्याला अनेक अडचणींचा सामना त्या ठिकाणी करावा लागेल. विशेषतः आता आयएमडीने नॉर्मल मान्सून म्हटलं आहे, त्यामुळे शेतकऱ्याला जर दोन पैसे आपण देऊ शकलो तर त्यातनं या नॉर्मल मान्सूनचा फायदा घेऊन डिसेंबरपर्यंत आपली अर्थव्यवस्था रिव्हर्व करण्याकरता देखील त्यातनं एक मोठा फायदा होणार आहे. आणि म्हणून आम्ही विनंती केली आहे की या संदर्भात तत्काळ लक्ष घातलं पाहिजे, सगळी खरेदी केली पाहिजे आणि त्यासोबत शेतकऱ्यांना बी बियाणं असेल, खतं असतील याची उपलब्धता ही येत्या आता मशागतीची वेळ चाललेली आहे, त्यामुळे येत्या काळाकरता ती देखील झाली पाहिजे. एक अजून महत्वाचा विषय म्हटलेला आहे की विशेषतः आमचे जे पोलीस आहेत ते आज फार तणावाखाली आहेत, पोलिसांवर खूप मोठ्या प्रमाणात कामाचा बोजा आहे, पोलीस आता थकलेले आहेत आणि त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात हल्ले देखील होत आहेत, ते अतिशय गंभीरतेने याच्याकडे बघण्याची आवश्यकता आहे. आणि मोठ्या प्रमाणात आमचे पोलीस आता कोरोना पॉझिटिव्ह देखील होत आहेत, पॉझिटिव्ह झालेल्या पोलिसांच्या करता देखील आज हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध नाही, त्यांना उपचार उपलब्ध नाही. आमच्या पोलिसांकडे विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि त्यांचे पगार असतील, आमच्या हेल्थ वर्कर्सचे पगार असतील, खरं तर यांना वाढीव पे देण्याची आज आवश्यकता, त्यांचा पेमेंट कापण्याच्याऐवजी वाढीव पे देण्यात दिला पाहिजे आणि कुठेतरी त्यांच्या पाठीशी आपण आहोत अशा प्रकारची ही भूमिका आता जर आपण उभी केली नाही तर एक निराशेचं वातावरण, एक डिमॉरलाइज झाल्यासारखे आमचे पोलीस त्यामुळे तयार होतील, हा विषय देखील आम्ही मांडलेला आहे. मुंबईच्या क्वारंटीन सेंटर्सचा विषय मांडलेला आहे की त्या ठिकाणी स्वतः प्रवीण दरेकरांनी
बऱ्याच ठिकाणी भेट दिली. तिथे जेवण अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे, शौचालयाची व्यवस्था नाही आहे, याही संदर्भातले विषय मांडलेत. आणि अर्थव्यवस्था सुरू करणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे मी अशी विनंती केली की वेगवेगळे जे अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रातल्या टास्क फोर्स तयार करून त्या क्षेत्रातल्या लोकांना त्याच्यावर डॉक्टर द्या आणि त्या त्या क्षेत्र सुरू करण्याकरता काय प्रोटोकॉल असतील, आज फिजिकल डिस्टन्सिंगचे प्रोटोकॉल असतील किंवा वेगवेगळे प्रोटोकॉल हे कसे असतील याचा विचार देखील थोडासा सरकारने आतापासून केला पाहिजे. कारण लॉकडाऊन उघडल्यानंतर देखील क्षेत्र सुरू करावं लागतील आणि जे आता होऊ शकतात असे सगळे क्षेत्र हे आपल्याला त्या ठिकाणी सुरू करण्याची आवश्यकता आहे. तर त्याही संदर्भात सरकारला सांगितलेलं आहे. आणि विशेषतः आता केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारचे फिस्कल स्टिम्युलस देत आहे, राज्य सरकारला करावं लागेल. एक उदाहरण दिलं की आता काल परवा बीएमसीने आता हे जे काही कामं घरांचे विभाग चालले आहेत त्या निरीक्षणाचा खर्च जो काही फी आहे ती फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता फी वगैरे वाढवण्याचा टॅक्सेस वाढवण्याचा कुठलाही निर्णय घेऊ नये. आता आपल्या तिजोरीतल्या चार पैसे गेले तरी चालतील, पण आता आपण ही इकॉनॉमी रिव्हाइव्ह करण्याकरता कशी मदत करता येईल आणि राज्य सरकारने फिस्कल स्टिम्युलस कसं देता येईल याचा विचार राज्य सरकारने केला पाहिजे असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी आपण मांडले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी याची नोंद घेतली आहे, काही मुद्द्यांवर त्यांनी त्यांची भूमिकाही मांडली आहे आणि इतरही मुद्द्यांवर आपण या ठिकाणी कारवाई करू असं सांगितलं आहे. यातील आम्ही पहिल्या पाच दिवसापासून सांगितलं आहे की आम्ही पूर्णपणे सरकारच्या पाठीशी आहोत, सरकारच्या निर्णयांचं समर्थन करू. काही सूचना असतील तर त्या सूचना आम्ही देऊ. पण आपण मुख्यमंत्री महोदय सांगतात की कोणी राजकारण करू नका, आम्ही राजकारण करत नाही, पण आपण आपल्या सोबतच्या लोकांनाही सांगा की राजकारण करण्याची वेळ नाही आहे. प्रत्येक गोष्टीत केंद्र सरकारकडे बोट दाखवणं हे योग्य नाही आहे. केंद्र सरकारने काय मदत केली ही आपण आपल्या सहकार्यांना देखील सांगा. आणि मला असं वाटतं की आता कोरोनाचं संकट हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी निर्णय घेण्याचं संकट आहे. आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा देऊ अशा प्रकारची भूमिका मी मांडली. सरकारपेक्षा एकतर तुम्ही जसं सांगितलं समन्वय नाही हवे तसे निर्णय काढले जातात, पण यावर कुठेच सरकारचं नियंत्रण दिसत नाही. हे खरंच आहे की आता ज्या प्रकारे पॉलिटिकल लीडरशिप ही आपल्याला मोठ्या प्रमाणात निर्णय घेताना दिसली पाहिजे आणि शेवटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवण्याचं काम पॉलिटिकल लीडरशिपचं असतं, तर त्याच्यामध्ये तो समन्वय घडत नाही तर तो घडवला गेला पाहिजे हीच माझी मागणी. सर, जे व्हाईट शॉप जे बंद करण्याचा निर्णय पुन्हा सरकारने घेतला आधी सुरू केली, तुमचं काय तुम्ही? मला असं वाटतं की मुंबईसारख्या ठिकाणी किंवा अनेक ठिकाणी जिथे इतक्या मोठ्या प्रमाणात कंटेनमेंट झोन्स आहेत अशा ठिकाणी व्हाईट शॉप सुरू करणं हे योग्यच नाही आहे. आपण जर केंद्र सरकारने जी काही गाईडलाईन्स काढली होती ती जर बघितली असेल तर त्यात अतिशय स्पष्टपणे लिहिलं होतं की जिथे कंटेनमेंट झोन्स आहेत हे जे काही निर्णय आहेत हे निर्णय त्या त्या ठिकाणी लागू करू नये किंवा त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारचा निर्णय घ्यावा. आज जर एक एक किलोमीटरची लाईन ही दारूच्या दुकानासमोर लागत असेल आणि पोलिसांना सगळं आपलं काम सोडून दारूच्या दुकानाच्या लाईनचं मॅनेजमेंट करावं लागत असेल तर हे योग्य नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, जिथे ग्रीन झोन आहे किंवा जो आउटर भाग आहे अशा ठिकाणी एखाद्या संशोधनाचा विचार असेल किंवा काय असेल तर ते आपण मान्य करू शकतो, पण कंटेनमेंट झोन जिथे मोठ्या प्रमाणात आहे जिथे फिजिकल डिस्टन्सिंग करण्याचा निर्णय आपण केलेला अशा ठिकाणी पोलिसांना या कामात टाकणं योग्य नाही. आणि दुसरं, लॉकडाऊनच्या काळातला एक अजून प्रश्न असा आहे की अनेक रिपोर्ट्स असं सांगतात की ज्यावेळेस असं या काळामध्ये लोक घरीच आहेत त्यातनं एक निराशा असते आणि अशा परिस्थितीत दारूमुळे एक व्हायलन्स देखील मोठ्या प्रमाणात जो अब्यूज आहे तो देखील डोमेस्टिक अब्यूज हा देखील वाढू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की बंद ठेवलं. मुंबईमध्ये तुम्हाला वाटतं की परिस्थिती हा कमाल चालली पाहिजे, 16,000 मुंबईत मुंबईतली परिस्थिती आता खरोखर गंभीर आहे आणि एक प्रकारे रोजचा आकडा जो वाढतोय त्यातून ही हाताबाहेर चालली अशी शंका आपल्यासमोर निर्माण होते आणि त्यामुळे मुंबईकडे विशेष लक्ष आता दिलंच पाहिजे. आणि मला असं वाटतं की म्हणजे आकडे लपवणं किंवा त्याच्यावर पगडा टाकणं वगैरे या भांगडीत पडू नये, जे आहे त्याला सामोरं जाऊन आपल्याला कशा प्रकारे त्याचा मुकाबला करता येईल हा प्रयत्न केला. पवार आणि पत्र दिलं की 1,00,000 रुपये का अजून पवार आणि पत्र दिला राज्याची अशी एक परिस्थिती नाही की केंद्राकडून निधी आल्याशिवाय आपण मागे चालू शकत नाही. पहिली गोष्ट तर अशी आहे की केंद्र सरकार निश्चितपणे जी मदत करायची ती करेल. यापूर्वीही आता केंद्र सरकारने पहिल्यांदा 1,600 कोटी रुपये आपल्याला दिले. हे जे मायग्रंट वर्कर्स असतील यांना अन्नधान्य देण्याकरता किंवा सगळ्या प्रकारच्या ज्या अर्जंट गोष्टी आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कराव्या लागतात त्याकरता दिले. त्यासोबत केंद्र सरकारने 468 कोटी रुपये हे महाराष्ट्र सरकारला वेगवेगळ्या प्रकारे
मेडिकल इक्विपमेंट विकत घेण्याकरता दिले, त्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ 4 लाखाच्या वर पीपीई किट्स दिल्या, 10 लाख मास्क दिले, वेगवेगळी मदत केली. आणि एवढंच नाही तर 3800 कोटी रुपये केंद्र सरकारने ऍडव्हान्स दिला, म्हणजे जो टॅक्सेस आपल्याला पुढच्या मार्चमध्ये मिळाले असते त्याचे 3800 कोटी रुपयाचा ऍडव्हान्स हप्ता आपल्याला केंद्र सरकारने दिला. म्हणजे केंद्र सरकार मदत करतेच यापुढेही करणार आहे, पण राज्याला देखील आपली भूमिका निभावीच लागेल. हे राज्य देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत हे समृद्ध राज्य आहे आणि आपल्या राज्यांमध्ये अनेक आपल्या जो अशा प्रकारच्या कॉर्पोरेशन्स आहेत, अथॉरिटीज आहेत, ज्यांच्याजवळ भरपूर पैसा देखील आहे. म्हणजे तो सगळा पैसा घ्यावा असं म्हणणार नाही, पण आवश्यकता पडली तर तोही आपल्याला वापरता येईल. म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आता ठीक आहे, मागणी केली पाहिजे आणि केंद्र मदत देखील करेल, परंतु आपण हे काहीतरी केलं पाहिजे असं म्हणतो. सर आपण पाठपुरावा करणार दिल्लीतून आपल्याला महाराष्ट्राला जास्त निश्चित करणार महाराष्ट्राला. आणि आता आपण जर कालच सगळे जे काही केंद्र सरकारच्याकडनं भेटी देण्यात आली आहे ते जर बघितलं तर जवळजवळ सगळ्या बाबतीत महाराष्ट्राला सर्वाधिक पैसा हा केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. शेअरेबल टॅक्सेसच्या संदर्भात जो काही वित्त आयोगाचा निर्णय असतो त्याच्या पर्सेंटेजमध्येच पैसे मिळतात, पण त्याही पर्सेंटेजमध्ये आपण बघितलं असेल तर गुजरात असेल, कर्नाटक असेल, म्हणजे ज्याला भाजप शासित राज्य म्हणून याहीपेक्षा जास्त पैसा महाराष्ट्राला देण्यात आला. सर 17 तारखेला तिसरा टप्पा संपतोय लॉकडाऊनचा, त्यानंतर महाराष्ट्रात काय करून त्याची कमीच्या भूमिका मांडली की लॉकडाऊन उठवावा या पद्धतीने. आज याच्याबद्दल भूमिका मांडणं कठीण आहे, त्या त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला तसा निर्णय घ्यावा लागेल. पण कुठेतरी आपल्याला लॉकडाऊनमधून बाहेर पडून अर्थव्यवस्था कशी सुरू करायची याचा विचार मात्र करावा लागेल. इस तरह की खबरें देखने के लिए आप हमारे चैनल को लाइक करके सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन बेल ऑन कीजिए. धन्यवाद.